विष्णुदेव साय को विधायक बनाए, उनको बड़ा आदमी बनाने का काम हम करेंगे। नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगढ़ मध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असतानाच गृहमंत्री अमित शहा यांचे हे आश्वासन होते आणि अवघ्या महिन्याभरातच अमित शहा यांनी त्यांचे हे बोल खरे करून दाखवलेत। एका आदिवासी कुटुंबातून येणारे साय हे छत्तीसगढचे आज मुख्यमंत्री बनलेत। शहा यांनी एका महिन्यात जरी त्यांचे बोल खरे केले असले तरीही साय यांना मात्र इथपर्यंतचा प्रवास करायला अनेक दशक प्रयत्न करावे लागलेत। तर याच व्हिडिओच्या माध्यमातून साय यांचा छोटेसे बड़ा आदमी बनण्याचा प्रेरणादायी प्रवास नक्की कसा राहिलाय हेच जाणून घेऊयात। घरी 18 विश्व दारिद्र्य, त्यात आदिवासी पार्श्वभूमी। चौथी मध्ये शिकत असतानाच विष्णुदेव यांच्या डोक्यावरून त्यांचे वडील रामप्रसाद साय यांचं छत्र हरपलं। त्यानंतर आई जसमणी देवी यांनी ओमप्रकाश, जयप्रकाश, विनोद आणि विष्णू या चार मुलांना घेऊन संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली आणि चार मुलांनी सुद्धा परिस्थितीची जाण ठेवत संघर्ष करायला सुरुवात केली। विष्णू यांनी आर्थिक संकटाशी झटून कसं बसं पाचवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। तिथून पुढे शिकण्याची इच्छा होती, मात्र त्यांना मदत मिळत नव्हती। तर या परिस्थितीची सुद्धा दोन हात करत त्यांनी कुणकरी मध्ये एका कच्च्या घराच्या छोट्या खोलीत राहून 11वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। जबाबदाऱ्यांमुळे त्यांना पुढचं शिक्षण मात्र घेता आलं नाही, पण ते मागे हटले नाहीत आणि डाव सुद्धा सोडला नाही। शेती करत असतानाच ते समाजसेवेशी जोडले गेले आणि तिथूनच भाजपचे दिग्गज नेते दिवंगत दिलीप सिंग जुदेव यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्याकडूनच त्यांनी राजकारणाचे धडे सुद्धा गिरवण्याला सुरुवात केली। त्यानंतर ते चार वेळेस खासदार झाले आणि मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्री सुद्धा झाले। 2019 मध्ये मात्र भाजपने छत्तीसगड मधील एकाही खासदाराला तिकीट दिलं नव्हतं आणि यातच साय यांचं सुद्धा तिकीट कापण्यात आलं। मात्र भाजपने विष्णुदेव साय यांचं महत्व हे ओळखलं होतं। साय यांच्या खांद्यावर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी तेव्हा सोपवण्यात आली। आता यंदाच्या निवडणुकीत त्यांना विधानसभेच्या मैदानात सुद्धा उतरवण्यात आलं। कधी काळी ज्या कुणकरी मधील पडक्या खोलीत राहून त्यांनी शिक्षण घेतलं होतं तिथूनच ते आमदार झाले आणि आज ते छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा झाले। तर साय यांच्या तिन्ही भावांनी सुद्धा आज त्यांच्या जीवनात चांगलं यश मिळवलेलं आहे। साय यांचे बंधू ओमप्रकाश हे सध्या बगियाचे सरपंच आहेत, तर जयप्रकाश हे मुंबईत भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये इंजिनियर म्हणून काम करतात। याशिवाय साय यांचा धाकटा भाऊ विनोद साय हे रायपूर मध्ये विद्युत विभागात इंजिनियर आहेत। तर यांसारखेच राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।